मॉर्निंग सगळ्या आमच्या भावाला बहिणीला यूट्यूब तात्याला काय चाललंय मग वे जलासनच्या पाणी तुमच्या संगीताचं तर चाललंय मस्तपैकी. इथं नाश्ता नाश्ता म्हणजे संध्याकाळ आपलं सकाळचा बेतच करायला लागली मी. कांदे चिरायला लागले, कांद्याने कसे हाल होते आहे की नाही बरं तुम्हाला पण माहीत आहे. आणि हां मला आज एक घाण कमेंटवर बोलायचं आहे भावानं. कसं आहे ना इथं कसे पण व्हिडिओ बनवा, चांगले बना वाईट बनावर हे इथं बरोबर त्यांच्यावर घोडे चढून घेताना म्हणजे घेताना तुम्ही मात्र संगीतता इतकं घाण कसं काय बोलायला लागलात तुम्ही. हां कारण की त्यांनी समोरच्यानी मला इतकी घाण कमेंट टाकली ना, हां कमेंट अशी टाकली की झोपा येऊ देती का. तर मला त्याला हेच बोलायचं की बाबा तुझ्या घरी माय बहिणी असत्यान कोणी असत्यान झोप की त्याच्यासोबत आहे ना. ह्या व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये असं काहीच गलत नव्हतं की मी बोलले घाण म्हणून काही. हां घाण व्हिडिओला समजा मी समजू शकते पण त्याच्यात काहीच नाही असं. पण तरी पण हे लोक घाण घाण कमेंट टाकणार. ओके ठीक आहे जाऊ द्या काय बात नाही. आजचा बेत बघा मी काय करायला लागले तर कांदे तर आपले मस्तपैकी भाजून झाले तर अंडे दिसायले असते ना तुम्हाला हातामध्ये. तर आता अंडे फोडून टाकते मस्तपैकी. आज अंड्याची भुर्जी म्हणजे चटणी गावाकडची झनझन चमचम छमछम एकच नंबर बेत आहे आज. काय तोंडी लावायला की नोबड्या होय असू नका. अजून काय आहे कोरड्या म्हणलं तर माझ्या नळ्यात टाकलाय आपण लसूण मस्त पैकी. आणि गावाकडची काय मसाल्यातलं वरण आहे बरं का. हे टाकू जिरे, हे टाकू मावळी आणि काय मसाल्यातलं वरण लय मस्त होत आहे. कढीपत्ता टाकलाय ताजा ताजा एकदम मस्त पैकी कढीपत्ता दा आपली चिरली चिरून घेतलेली आहे बरं. आधी आज लय भारी घेत नाही का तुझ्या संगीत ताय कडे. बघा दाळ मस्त पैकी म्या एकदम भारी. ही आपली घरची दाळ आहे. हा मला एक सांगायचं आहे तुम्हाला की मला एक बाया म्हणली होती काय माहितो का मी दाळ करत होते तवा म्हणजे दाळ अशी तर आपण दाळीचा व्हिडिओ करत होतो ना. तर ती बाया मला म्हणली होती काय माय सगळे ट्रकरवर आलेत तर आगा बिंडो बाई ते ट्रकर वलका माहिती का वलका म्हणजे मला काम बोबडं बोलणं येते रे काय माहिती. कारण की घरची डाळ आहे ही. आता कसं आहे माहितीये का दुकानातली डाळ तुम्हाला पण माहित आहे दुकानला डाळीचं कसं माहितीये का पॉलिश हे करून देत. आणि एका ताईने तिच्यावर कमेंट पण टाकली होती सर जळाले सर कमेंट पण टाकली होती की ताई ती घरची डाळ आहे म्हणून. आणि घरच्या डाळीला का थोडे साल्टी राहते. अंड्याची चटणी आपली झाली मस्त पैकी झाली का नाही एकदम मस्त. आज तेल थोडं कमी बरं का कारण की आहे ना तेल नव्हतं आज सगळं जळायचं लागलंय करपायचं लागलंय. आज माझ्याकडे अंड्याची चटणी झाली बंद करून ठेवलंय मी आणि आता झाकून ठेवू. हां तर ती तसं म्हणली होती मला काय माहिती आहे का की सगळं दहा ह्याच्यामध्ये सगळे ट्रकल ट्रक होत. परवीन टाकली थोडी लाल मिरची टाकली आणि हळद तर टाकली मी ऑलरेडी त्याच्यामध्ये. हळद टाकायची गरज नाही हे थोडा मसाला आपला घरचा काळा मसाला टाकलाय थोडा. आणि एकदम मस्त म्हणजे मस्त होते बघा ही रेसिपी आपलं सॉरी रेसिपी नाही सुरू गावा करत झनझन चमचम छमछम काळ्या मसाल्यातलं वरण. हा त्याच्यासाठी हे बघा हे आपण घेतलंय वाटून. हा हे आपलं काळ्या मसाल्यासाठी हे घरचा म्हणजे याच्यामध्ये काय आहे धने जर तुम्हाला नसले घ्यायचे तर नाही घेऊ शकत काय बात नाही. धने लसूण आणि अजून काय आहे याच्यात कोथरीम याच्यामध्ये एवढं आहे बघा. आणि खायला एवढी चविष्ट लागते ना आता ही दा बघा तुम्ही. तर ती बाई मला तशी म्हणली होती की सर साल्टी आहेत म्हणली डाळीमध्ये. तर कसं आहे माहिती आहे का तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो आपण जी दुकानातली दाळ आणतो का त्याच्यात आणि याच्यामध्ये लय फरक राहतो. हे बघा दाळ थोडे थोडे राहतात कारण की आपण काय पॉलिश नाही करीत ना पण दुकानापेक्षा पण ही दाळ अशी मस्त लागते ना खायला अशी चविष्ट लागते. दुकानाच्या दाळीला काय करतात तरी दुकानाच्या दाळीला काय चव ना धव. पण तुम्ही कधीतरी तुमच्या घरी पण शेती कधी कोणाच्या समजा तुम्ही करता असताना किंवा तुमच्या माहेरला यायला तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा की दा घरच्या दाळीमध्ये आणि दुकानाच्या दाळीमध्ये किती फरक आहे आणि चव किती आहे मला नक्कीच सांगा.
टाकून घेऊया आपण वर. आणि आपलं घरचं कसं आहे, आपण सहा टाकत सहा बराबर येतो आहे. आपलं घरचं काही हे नाही राहत, आपल्या इतकं टाका का काय तितकं टाका. दुकानातून आणले कसं आपल्याला थोडं थोडं जरा हेच करायला लागतंय का तसं होय खरंय का खोट आहे. हा मग मला माहित आहे ना, आता घरची दहा आहे ना, त्याच्यामुळे मला काही टी हे नाही आहे. म्हणजे अशी मी इतकं घेते वरण हे चालूच राहत आहे आमचं. वरण तर मला मी जास्त खात नाही आहे, कारण की मला ॲसिडीचा त्रास होतो आहे. तर ते ताईला तेच सांगायचं जर बघत आपण व्हिडिओ, तर मी काय आता उत्तर नाही दिलं, काही मी कसं आहे घाण कमेंटचे उत्तर देत नसते मी. म्हणजे असं व्हिडिओ व्हिडिओ बनवून नसते देत. कधी ध्यान ध्यान आलं तर मग बोलत असते, ध्यान आलं तर. हे बघा मस्त पैकी आहे का, झाली आहे का, छान झाली का नाही. तेल थोडं कमी हो. मीठ कमी आहे. तर झाली आहे इकडं मस्त पैकी आपली काळ्या मसाल्यातलं वरण, गावाकडचं झनझन चमचम छमछम आणि अंड्याची चटणी. अजून काय, अजून आहे चपाती, हा आणि ढवळा भात. तर आजचा बेत कसा आहे मित्रांनो, नक्की सांगा मला. कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका.